माझं नाव आहे कल्पेश सुरेश शिलार. माझा मुंबई काटकोपर इथे प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. गेली 10 वर्ष सातत्याने हा व्यवसाय करतोय. मराठा उद्योजक लॉबी सोबत गेली 6 वर्ष मी जोडलेला आहे आणि या माध्यमातून मराठा उद्योजक लॉबीचं मुंबई अध्यक्षपद ही जबाबदारी माझ्याकडे आहे. यासोबतच गेल्या 2 किंवा 3 महिन्यापूर्वी मला सांगली जिल्ह्याचं संबंधित प्रमुख पद ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही 2 ते 3 बैठका घेतलेल्या आहेत आणि पुढच्या अजून 3 बैठका नियोजनात आहे. आपल्या सगळ्यांचं या परिवारात या बैठकीत सहर्ष स्वागत आहे. आपण सगळे आलेलो आहोत काहीतरी मिळेल, काहीतरी सांगताय किंवा काहीतरी नेता येईल यासाठी आलेलो आहोत. बरोबर आहे, ही एक प्रक्रिया आहे. आपण कुठेही जातोय, कोणालाही ऐकतोय किंवा कोणालाही सांगतोय. आपण एखाद्या क्लायंटकडे जातोय तर त्यावेळेला त्याची पार्श्वभूमी तपासतो का? तपासतो. तर मग आपण इथे या बैठकीत येताना आपण आपल्याला कोणी बोलवलंय किंवा कोणत्या संघटनेने किंवा चळवळीने किंवा संस्थेने बोलवलं हे तपासलं होतं? कोणी तपासलं होतं? तर ते नाव हे आहे. एका पुस्तकाचे काय नाव आहे? मराठा उद्योजक लॉबी. अजून एकदा मराठा उद्योजक लॉबी. अजून एक मराठा उद्योजक लॉबी. अजून एक मराठा उद्योजक लॉबी. अजून एक मराठा उद्योजक लॉबी. आवाज कमी पडतोय. मराठा उद्योजक लॉबी. अजून एक मराठा उद्योजक लॉबी. तर ही संस्था संघटना चळवळ तुम्ही जे नाव द्याल ते आहे हे. आणि याच्यातला मुख्य भाग काय आहे हे? हा शब्द पहिला ज्याने तुम्हाला आणि मला इथपर्यंत आणलाय तो शब्द आहे मराठा. त्याचा पुढचा शब्द काय आहे? उद्योजक. उद्योजक म्हणजे डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की व्यवसाया संबंधित आपल्याला काहीतरी घ्यायचंय किंवा द्यायचंय. आणि ही लॉबी हा तिसरा शब्द आहे. म्हणजे इथे आता आपल्या भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची वज्रमूठ आहे आपल्या लोगोमध्ये. तर ही लॉबी तयार करायची आपल्याला. प्रत्येक समाजाची, प्रत्येक लोकांची आपली वैयक्तिक व्यावसायिक सामाजिक लॉबी आहे. प्रत्येकाला माहिती तशी ही लॉबी मराठ्यांची करण्याचा प्रयत्न मराठा उद्योजक लॉबीकडून गेली 6 वर्ष सातत्याने चालू आहे. हा प्रयत्न करत असताना फेसबुकच्या माध्यमातून आपल्याकडे 5 लाखापेक्षा जास्त सदस्य आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला व्यवसाय देता येऊ शकतो किंवा व्यवसाय घेता येऊ शकतो. याच माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याकडे 1000 पेक्षा जास्त व्हॉट्सअप ग्रुप आहेत संपूर्ण महाराष्ट्रात ज्या माध्यमातून व्यवसाय देता येऊ शकतो व्यवसाय घेता येऊ शकतो. पण कधी? ज्या वेळेला तुमचा व्यवसाय तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा त्याच वेळेला. बरोबर आहे की नाही? एक छोटासा प्रश्न आहे. आता इथे सगळ्यांनी ओळख करून दिली. मला सांगा सगळ्यात जास्त ओळख तुमची कोणाची लक्षात राहिली? अबॅकस बोले. अबॅकस एक. मनीषा पाटील. मनीषा पाटील. सुषमाताई. सुषमाताई. सौरभपूरचे. चार. अजून. त्रिमूर्ती मोटर्स. मोटर्स. त्रिमूर्ती मोटर्स. 5. अजून. 6. किती जोर द्यावा लागतो डोक्यावरती म्हणजे नेमकं आठवतच नाही आपल्याला की आपण कोणाला ऐकलंय आणि का ऐकलंय. खरंय की नाही त्याच्यावर मग विचार करा. तुम्ही जर दुसऱ्याचं नाव घेतलं नाहीये तर दुसऱ्यांनी पण तुमचं नाव घेतलेलं नाहीये. म्हणजे तुम्ही जसं दुसऱ्यासोबत वागलेले आहात तसं दुसरा तुमच्यासोबत वागलेले. बरोबर आहे की नाही? म्हणजे ज्यांचं इथे बोलणं प्रभावी होत 2 ते 3 व्यक्ती 5 व्यक्ती या व्यतिरिक्त किंवा मग 3 लोक सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत म्हणून त्यांची नावं तुमच्या लक्षात राहील. हे बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे ना? पण मग इथे आपण 50 पेक्षा जास्त लोक आहोत. 6 लोक आहोत का व्यवसाय करणारे? नाही. मग आपल्याला का लक्षात नाही राहिलं हे सगळं? कारण की
आपल्याला मार्केटिंग म्हणजे काय हे कदाचित लक्षात आलेलं नाहीये किंवा मग आपण ते लक्षात आणलेलं नाही. इथे ज्या वेळेला मगाशी आपण आलो चहा पान करायच्या अगोदर मला वाटतं 30-35 लोक होती इथे बसलेली वरती. किती लोकांनी आपापले बिझनेस एक्सचेंजेस केले एकमेकांत सोबत 3, 4, 6, 8, 10 बाकीच्या दिना नाही केले. इथे तुम्ही नाश्ता करायला आलेलो आपण तुमच्या आयुष्यातला महत्वाचा वेळ आपण कशासाठी काढलाय नाश्ता करण्यासाठी. आपल्या घरी नाश्ता आहे जेवण आहे सगळं. ही आता जी इथे बसलेली मंडळी आहे ही आपल्याला परत भेटतील किंवा नाही भेटतील पण या लोकांपर्यंत आपण जे प्रोडक्ट उत्पादन करतोय आपण जी सेवा पुरवतोय ती सेवा किंवा ते प्रोडक्ट एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी आपण आलोय की नाही इथे. बरोबर आहे ना? मग आपलं पहिलं काम काय होतं? वैयक्तिक प्रमोशन की बाबा दादा तुम्ही कुठून आलेला आहात तुम्ही काय करता. मला जी जी लोक भेटली त्यांना मी विचारलं की तुम्ही काय करता. म्हणजे जे कोणी भेटले असते मी प्रत्येकाला विचारलं की दादा तुम्ही काय करताय किंवा तुमचा काय व्यवसाय किंवा काही तुम्ही काय करता. मला माहिती की इथे सांगलीत तुमच्याकडून मला काही घेता येणार नाही पण महाराष्ट्रात मला तुम्हाला घेता येईल म्हणून मला तुमचा व्यवसाय माहिती असणं गरजेचं आहे. कारण की ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात मी काम करतो त्यावेळेला माझ्याकडे तुमच्यासाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज असतात. ज्या वेळेला असं विचारलं जातं त्यावेळेला मी तुमचे नंबर देऊ शकेन किंवा तुमचे नाव सुचवू शकेन यासाठी मी प्रत्येक वेळेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट विचारतो. तर मग कशात कमी पडतोय आपण? मार्केटिंग मध्ये. बरोबर आहे की नाही? किती लोकांनी आपल्या प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन क्लिअर सांगितलं? किती टक्के लोकांनी? ज्याला असं वाटतं की मी माझं प्रोडक्ट एकदम 100% सांगितलं आता ते करा. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आपण ज्या कामासाठी आलेला आहोत ते कामच करत नाही होत. पटते? माझं चुकत असताना मला सांगा की दादा तुम्ही चुकीचं बोलतोय मी थांबतो इथे. सर लिमिटेड वेळेमध्ये लिमिटेड इन्फॉर्मेशन लिमिटेड इन्फॉर्मेशन असते लिमिटेडच असलं पाहिजे पण ते तुम्ही किती कमी होईल. मी पण माझा बिझनेस सांगितलं की नाही माझं नाव सांगितलं की नाही मी कुठून आलोय सांगितलं की नाही लक्षात राहिले का? कारण की मी ते प्रभावीपणे सांगितलं. काही तुम्ही इकडे या इथे या सर इथे प्लीज या. आठवतात आलेल्या इथे आठवतात या बोललेल्या आठवतात या अडखळलेल्या आठवतात पण यांचा आवाज कसा होता? कणखणीत होता. बरोबर होता. तुम्हाला काय लक्षात राहिलं? त्यांचा आवाज लक्षात राहिला का? अंगणवाडी काम करत अंगणवाडी काम करतात. अजून काय काय आठवलं? पोस्टा मधले एलआयसी एलआयसी अजून बचत गट अजून शेवया पापड अजून थोडासा जोर देऊया. अजून आयसीसी मध्ये काम करतात. ह्या इथे आल्या या अडकल्या हे पण तुमच्या लक्षात राहिलं पण महत्वाची गोष्ट त्यांचा जो जो बिझनेस आहे हा सगळ्या तुमच्या जणांच्या लक्षात राहिला का? कारण की तो प्रभावीपणे तुमच्यापर्यंत मांडला ही गोष्ट करायची नाही. पण आपल्याला का नाही समजलं? मग काय शिकतंय आपलं? आपण व्यवसाय करतोय हे बरोबर असलं तरी पण आपण करत असलेला व्यवसाय आपल्याला तेवढ्याच प्रभावीपणे मांडता येतोय का? जो कोणता व्यवसाय करतो आपण आपल्या व्यवसायाचं स्पेसिफिकेशन आपल्याला स्वतःला माहितीये का? आपल्या व्यवसायाबद्दल जर इथे समजा एखाद्याला कोणाला पण मोठं मार्ग सांगितलं 10 मिनिटं बोल किती जण बोलू शकतात? परत तेवढीच 10 हात म्हणजे फक्त आपण व्यवसाय करतोय आपल्याला माहितीच नाही की आपल्याला काय करायचंय. आपल्याला फक्त एवढं कळतंय की मला पैसे कमवायचे पण पैसे कमवण्यासाठी मी जे प्रोडक्ट विकतोय याची माहिती मला असणं गरजेचे आहे की? बरोबर आहे की नाही? मी ते प्रोडक्ट बघा ना जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची माहिती नाहीये तुम्ही तुमच्या प्रोडक्ट बद्दल इथे 10 मिनिटं येऊन बोलू शकत नाहीये तर मग तुम्ही क्लायंटला काय समजवणार आहे? तुम्ही समोरच्याला काय सांगणार आहे की तुमचं प्रोडक्ट त्यांनी का घ्यावं? उद्याला समजा मी तुमचं एक
महाराष्ट्रातल्या किंवा इतर राज्यातल्या एका व्यक्तीला दिलं की आमच्या सांगलीतल्या जे व्यक्ती आहे याच्याकडून हे प्रोडक्ट खूप चांगलं मिळतं. मी सांगितलं ही गोष्ट इथं काय त्याच्यासाठी, पण तुमच्याकडून कन्व्हिन्स काय करणार तुम्ही? माझा बिझनेस जाहिरात असेल काय करतो मी? तुमच्या बिझनेसची जाहिरात केलेली आहे, क्लायंटने मला फोन केलाय, तुम्हाला इथे येऊन स्वतःचा प्रोडक्ट सांगता येत नाही, तुम्ही क्लायंटला काय कन्व्हिन्स करणार? मग सगळ्यात महत्वाचं काय चाललंय आपल्या इथे की आपलं प्रोडक्ट, आपल्या प्रोडक्टची काय माहिती पाहिजे असल्याला स्पेसिफिकेशन. आज घरी जा आणि आपलं प्रोडक्ट दुसऱ्यांनी का घेतलं पाहिजे याची 100 कारण लिहून काढा. 100 किती? 100 जमतील? एकच आवाज आला हो, कोणाकोणाला जमेल? परत तेवढी सांगतो किती कॉन्फिडन्सची कमी आपल्यात. मी पहिल्यांदाच आले ना, मला माहित नाही काही काही वाटतं. तुमचं कौतुकच आहे, तुमचं कौतुक आहे. तुम्ही सांगितलेलं प्रोडक्ट आता सगळ्या हॉलमधल्या बऱ्यापैकी लोकांना लक्षात राहिलं आणि तुमचं कौतुक आहे, यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलो होतो. तर मार्केटिंग आहे आपल्याकडून मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्ट सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल या भागात तयार होतात, बरोबर आहे. हे प्रोडक्ट आमच्याकडे मुंबई पुण्याकडचे लोक तुमच्याकडून घेतात आणि अजून तिसऱ्या माणसाला विकतात, हे बरोबर आहे. मग मला सांगा तुमच्याकडे काय कमी पडतंय जर आमच्याकडची मुंबई पुण्याकडची लोक हे सगळं करताय, मग तुमच्याकडून स्टेट अवे का नाही माल जात आहे? जो मधला माणूस 1 रुपया खातोय तो तुमच्या घरात का येत नाही किंवा त्याला डिस्काउंट का मिळत नाहीये? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? तुमचंच प्रोडक्ट आहे, कोणतरी तिसरा घेऊन विकतंय, तुमच्यापेक्षा चांगल्या किमतीत विकतंय, पण मग ते तुम्हाला का जमत नाही, ते मला का नाही जमत आहे, ते आपल्याला का नाही जमत आहे? कारण की आपण मार्केटिंग करायला कमी पडतोय, आपण आपलं प्रोडक्ट सांगायला कमी पडतोय. आपण कमी पडतोय की माझ्याकडून ही वस्तू तुम्ही का घ्यावी हे सांगण्यासाठी, मी तुम्हाला ही वस्तू का विकतोय हे सांगण्यासाठी. मी दर्जेदार माल बनवतोय पण त्या दर्जेदारपणे मला या प्रोडक्टची मार्केटिंग करता येत नाही आणि मार्केटिंग करता येत नाहीये म्हणून माझ्या प्रोडक्टचा खप होत नाही. मग पैसे कसे येणार? आता आमच्या टाइम लिस्टमध्ये त्यांनी सांगितलं की सांगली म्हणून त्यांना रिझल्टच नाही आला किंवा त्यांची कोणी खरेदीच नाही केली, पण त्यांच्या खरंच प्रोडक्टची जागा मेट्रो शहरामध्ये ते चुकीच्या ठिकाणी विकत होत्या, बरोबर आहे. ही काही गरजच नाही, आपण ऑलरेडी गावात खातोय, चांगल्या प्रकारे राहणीमान येते, आपण स्वतः पिकवलेलं खातोय, त्याच्यामुळे हिथे शहराला त्रास होण्याची शक्यता तशी कमी. जेवढं मेट्रो सिटी मध्ये आम्ही 8 दिवस वडापाव खातो, मेदूवडा खातो, रात्रीच्या जेवणाला हॉटेलिंग करतो, मग आम्हाला खूप जास्त गरज आहे आणि म्हणून जेवणा व्यतिरिक्त आपल्या शरीरात काहीतरी जावं म्हणून आवडण्यासारखे प्रोडक्ट आम्ही घेतो आणि ते खातो आणि त्याच्यात आमचं शरीर सुदृढ राहण्यासाठी प्रयत्न करतो. मग असे अनेक प्रोडक्ट आहेत की अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमच्याकडे एक व्यक्ती आहे ज्यांनी आता गणपती फराळ विकला, गणपती दिवाळीचा आयटम गणपती विकला, साधारण किती बिझनेस केला असता अंदाजे? एक आकडा सांगतोय काय होत तुम्हाला. गणपती फराळाचा व्यवसाय केला अंदाज सांग. 1 लाख. अजून 1 लाख 1. 1 लाख 2. म्हणजे फायनल अकरा. 1 लाख. 3.5 लाखाचा फराळ विकलाय. जे लोकांना दिवाळीत करायला जमत नाही ही किमया आमच्या त्या व्यक्तीने गणपतीत केली आणि गणपतीत 6 देशात माल गेला त्यांचा. म्हणजे दिवाळीची तयारी त्यांनी काय जोरदार पद्धतीने केली असेल त्याचा विचार करा. तेच प्रोडक्ट तुम्ही बनवताय की नाही? फराळचा बनवताय ना तुम्ही पण? आज म्हणजे आता माझ्या ज्या बहिणी आलेली तिथे फराळचा तुम्ही पण बनवतायच की नाही? मग अडचण काय तुम्हाला 3.5 लाखाचा माल? असं असू शकलं असतं की त्याच्यातले कदाचित 50,000 माल तुमच्या घरात गेला असता किंवा 1 लाखाचा माल तुमच्या घरात गेला असता,
पण अडचण काय झाली की तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी असक्षम आहात. तुमची माहिती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाहीये किंवा तुम्ही फक्त प्रोडक्ट बनवण्यावरती लक्ष देताय. ते कसं विकायचं, ते किती लोकांपर्यंत पोहोचवायचं यासाठीचा विचार करत नाही. करतात का? नाही. तुमचं ठरलेलं आहे 4 महिने काय, 4 महिने काय जायचं, तिथे सांगायचं की काय 40 रुपये घ्यायची, ती घेते नाही पुढे माझं काम चाललंय. तर आयुष्यात मोठं व्हायचं तर स्वप्न उंच करावीच लागते. शिशु महाराजांनी आमच्या काहीतरी सांगितलं, काय सांगितलं नाही करते का? अरे कोणाला आभाळाचं ओझं नाही. काय करायचं आपल्याला? मार्केटिंग करायचे. पण मग ती कशी करायची? मार्केटिंग तर सगळीकडेच करतोय. व्हॉट्सअप आहेत सांगलीत किती ग्रुप आहेत आपले? 18-19 ग्रुप आहेत. 18-19 प्रत्येक ग्रुप मध्ये 200 लोक आहेत आपल्या सांगलीच्या. म्हणजे जवळजवळ 2000 ग्राहक फक्त सांगलीत आहेत आपल्याकडे. तिथे 2000 संपूर्ण महाराष्ट्रात 1000 व्हॉट्सअप ग्रुप आहेत, त्यापेक्षा जास्त आहे. एका 200 पकडले तर 1 लाख लोक झाले. 1 लाख ग्राहक आहेत व्हॉट्सअप होते आपल्याकडे. 5 लाख ग्राहक आपले फेसबुक वरती आहेत आणि त्यातला जवळजवळ 2.5 लाख लोक ही सातत्याने एकमेकांकडून खरेदी करत असतात. सातत्याने म्हणजे एकूण ग्राहक वर्ग किती झाला आपल्याकडचा? 2.5 लाख. आणि तुमच्याकडे खिशात किती रुपये येत आहेत? याचा एक तरी येत आहे का? लिमिटेड लोकांपर्यंत येत आहे, कारण की ती लोक लिमिटेडच पोहोचत आहे. जाहिरात झाली पाहिजे की जसा व्यवसाय केला पाहिजे तशी जाहिरात केली पाहिजे. मग मराठा उद्योजक बाबी तुमची जाहिरात कशा माध्यमातून करते? तर या व्हॉट्सअपच्या माध्यमातून करते. आपण काय करायचंय? आपली एक पोस्ट बनवायची, त्याच्यात लिहायचंय आपलं नाव, आपल्या व्यवसायाचं नाव, आपला नंबर, आपला पत्ता, आपल्या व्यवसायाचं सुंदर असं डिस्क्रिप्शन लिहायचंय की मी अमुक अमुक हा व्यवसाय करते. गेल्या 10 वर्षाचा आम्ही या व्यवसायात आहोत, आम्ही मास्टर्स आहोत त्याच्यात आणि आम्ही ही विक्री करतो. आपल्याला जर हा व्यवसाय करायचा असेल किंवा हा व्यवसायाच्या प्रोडक्टची माहिती हवी असेल किंवा प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तर आपल्याला आम्हाला संपर्क करा. मराठा उद्योजक आम्ही एकत्र सर्वत्र सोपं. ही पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रात फिरते आणि महाराष्ट्रात फिरल्यानंतर ज्याला गरज आहे तो व्यक्ती तुम्हाला समोरून फोन करून ऑर्डर देतो. किती लोकांना अनुभव यायचा की फोन येतात समोर? सगळ्यात जास्त हात या प्रश्नावरती झाले. म्हणजे आपण सगळे करत असल्यापेक्षा प्रभावी मार्केटिंग मराठा उद्योजकांनी आपल्या सगळ्यांची करते, हे तर खरंच आहे. याच्यानंतर फेसबुक आहे. फेसबुक वरती तुमचा एक फोटो म्हणजे प्रोडक्टचा फोटो आणि सेम कंटेंट टाकलं, ग्रुपचा नंबर टाकला की त्या माध्यमातून लोक तुमच्याकडे इन्क्वायरी करतात. हे सगळं फी आहे, फक्त याची प्रोसेस आहे. ही प्रोसेस प्रॉपर असली की सगळं व्यवस्थित होतं. जर एखाद्या गोष्टीला प्रोसेस नसेल तर ती गोष्ट कधीच प्रॉपर होत नसते. म्हणजे आता मगाचं उदाहरण घ्या, आपण इकडे चार पाच असं बसलो होतो, वेडे वाकडे दिसत होतो. आपण आता 3-3 लाईनी बसतोय, सुंदर दिसतोय, दिसतोय की नाही? ही प्रोसेस आहे छान दिसायचे, तर मग ही प्रोसेस आहे चांगलं वाटलं पाहिजे, तर मग ही प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मधून आपल्याला जावं लागेल. तर मग मराठा उद्योजक बाबी हा बिझनेस तुम्हाला कसा देतो? मराठा उद्योजक बाबीचं म्हणणं आहे खरेदी आपल्याच बांधवांकडून. म्हणजे मराठ्यांनी मराठ्यांकडूनच खरेदी करायची याच सगळं पाहिजे. लोक तुम्हाला का फोन करतात? कारण की तुम्ही मराठा आहात म्हणून. मग तुम्ही पण काय केलं पाहिजे? आपली खरेदी कोणाकडून केली पाहिजे? मराठा बोललो. दुसरं कोण करणार आहे का? नाही करणार. का नाही करणार आहे? कारण की त्यांना तुमच्याशी घेणं देणं नाही, म्हणून ते नाही करणार. त्यांना त्यांच्या लोकांशी घेणं देणं आहे, त्यांना त्यांच्या वस्तूशी घेणं देणं आहे, म्हणून ते तुमच्याकडून खरेदी नाही करणार. एखाद दुसरा अपवाद असेल तर समाज सक्षम करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला एकमेकांकडून खरेदी वाढवावी लागेल. कारण की ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज लागेल त्यावेळेला उपयोगी कोण पडतो? समाज. समाज.
आज आरक्षणासारखा एवढा गंभीर प्रश्न सुरू असताना वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन उपोषण चालू असताना पुढे कोण आलाय? समाज. याला लागणारा पैसा कुठून आलाय? समाजातून. याला जे काही पैसे लागतायत, लागतील आणि लागणार आहेत, हे पैसे कोण देत आहे? समाज देत. मग दुसरं कोण देते का हे सगळं? नाही देते. का? कारण की त्यांना त्याची गरज नाही. आरक्षणाची गरज कोणाला आहे? आपल्याला आहे. गरज आहे की नाही? आज सरांगे पाटील भांडतायत, रडतायत, उपोषण करतायत. तो माणूस 9 दिवस तिथे उपाशी आहे. आपण कधीतरी असं वाटलंय का की तो तिथे 9 दिवस उपाशी आहे आणि आज घरात 1 दिवस तरी उपाशी राहतो, असं वाटलं का आपल्याला स्वतःला? इथे जे स्टॉल्स चालले आहेत किंवा आता जे उपोषण साखळी उपोषण चालले हे सोडून 9 दिवस आपल्या स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून प्रामाणिकपणे सांगूया की मला असं 1 दिवस तरी वाटलं की त्या माणसाने 9 दिवस पाण्याचा एक थेंब कोणत घेणार नाही. मी माझ्या घरात 1 दिवस असा राहून बघतो, मला किती जमते ते खरंच वाटतं. तुम्हाला कुणी विचार केला असा? कुणी विचार केला? दोन लोक प्रयत्न केला, एका व्यक्तीने. म्हणजे आरक्षण सगळ्यांना हवंय, पण त्यासाठी प्रयत्न लिमिटेड लोकांना करायचे. बिझनेस सगळ्यांना हवंय, पण आपल्याच माणसाकडून खरेदी लिमिटेड लोकांना करायचे. जर आपण दिलंच नाही तर आपण घेणार कसं? आपण मागणार कसं? ज्या वेळेला जालन्याच्या सभेत 1.5 कोटीपेक्षा जास्त मराठा तिथे उन्हात उभा होता, तुमचा आणि माझा भाव पण लेकर बाळ घेऊन, त्यावेळेला काय वाटलं? मस्त फिरलं की मी ज्या समाजात आलोय, मी ज्या समाजात प्रतिनिधित्व करतोय, ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, तो समाज उघड्या माळावरती बसलाय कालपासून. कशासाठी? आरक्षणासाठी. कशासाठी? त्याच्याकडे शिक्षणाला, त्याच्या मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी आहेत म्हणून साठी. हे त्याच्याकडे पैसे असते, हे त्या पाटलाकडे, हे त्या देशमुखाकडे पैसे असते, तो त्या उरणाला जाऊन खरंच बसला असता का हो? त्याला गरज होती का? त्याच्या आई बाबांनी आतापर्यंत त्याला कमवून ठेवलं असतं, राखून ठेवलं असतं, शेती राहिली असती, शिक्षणात नोकरी जर गेली नसती तर तो पाटील तिथे गेला असता का हो? नसता गेला. आज झालंय काय? 100 एकरांनी शेती असलेली लोक 1 एकरावरती आले आणि असलेल्या 1 एकरात पण 5 तुकडे झाले. मग कुठल्या जमिनीचा तुकडा काढून मुलाला शिक्षणाला पाठवणार आहोत आपण? कुठल्या जमिनीचा तुकडा काढून आपल्या मुलाला आपल्या एखाद्या कंपनीत नोकरीसाठी पाठवणार आहोत आपण? तुम्हाला पण माहितीये एखाद्या शासकीय ठिकाणी तुमचं कॅलिबर असण्यापेक्षा तुमचं कॅलिबर असणं जास्त गरजेचं आहे, हे किती लोकांना योग्य वाटतं. मग याच्यासाठी तुम्ही कुठल्या जमिनीचा तुकडा काढणार आहात? उरले का जमिनी, उरले का वस्तुस्थिती, तुमचा भाव पण मदत करणार आहे का? एवढे पैसे त्याच्याकडे तरी उरलेत का? कोणाकडेच नाहीये. नुसत्याच मिशा मिळवायला उठलोय, नुसत्याच मिशा मिळवायच्या, नुसत्याच पाटील देशमुख अंग तंग सांगण्यासाठी उरलोय. आम्ही हे संस्थानिक होतो आणि आम्ही या कुटुंबात आलोय, त्या कुटुंबाचं त्यावेळेचं वर्चस्व आणि आजचं वर्चस्व पाहिलं तर माझा दादा झोपडपट्टीत राहतोय. एक वेळची संस्थानिक लोक, एक वेळची राजवाडी असलेली लोक झोपडपट्टीत राहतोय का? कारण की एकत्र नाही राहिले, एकत्र नंतर नाही लढले. ज्यांनी त्यांनी आपलं आपलं कसं करता येईल याच्याकडे लक्ष दिले. एकाचे 4, 4, 8, 16, 32, 64 झाले, 84 पेक्षा जास्त निघून गेले आणि मग उरलं काय? शून्य. किती लोकांना मान्य हे सगळं झालंय म्हणून? याला कोण चुकलंय याच्यात? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रोसेस मध्ये कोण चुकलंय? आपण स्वतः चुकलोय. मी पणा चुकलाय. प्रत्येकाचा माझ चुकलाय. माझ मी का, मीच का, तो का नाही, या प्रश्नांची उत्तर शोधता 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 आपण श्रीमंतांचे गरीब कधी झालो हे आपल्यालाही कळलं नाही. काय फरक आहे मी एक पाऊल पुढे जाऊन त्याच्याकडे जाण्यासाठी?
एज्युकेशन पूर्ण करणार आहे. अडचण काय नाही, मग मी त्याच्याकडे खरेदी करतो, तो माझ्याकडे नाही करत. अरे दान देतो ना आपण, जाताय तर देतो ना, दिले समजायचं. अजून काय करायचं, अजून काय करायचं? तुम्ही दुसऱ्याकडून खरेदी करताच ना. एक सोपी गोष्ट सांगतो, मागाशी आम्ही कोणीतरी बोलत होतो, मला लक्षात नाही आता कोण होते ते, पण बाहेरून येणाऱ्या लोकांकडून मी काही नावं सांगतो जी बाहेरून आपल्याकडे आली, आपल्या गावात आली. आणि या जर आपण मला वाटते 10-15 वर्ष सोडली तर त्याच्या आधी बाहेरची लोक होती भांडीवाले, बाहेरचे होते किराणावाले, बाहेरचे होते कपडेवाले, बाहेरचे होते होते का बाहेरचे, तुमच्याकडे छोटी छोटी कामं करणारी लोक बाहेरची होती. आज ती लोक बाहेरचे आहेत का? त्यांनी बांगले बांधले का एवढं सांगा मला वाटतं. बांगले त्यांच्या कोठ्यात आल्यात का? त्यांची मुलं चांगल्या इंग्रजी शाळेत जातात का? जातात. तुमची जातात का? कुणी मोठं केलं केलं की नाही? मग या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येऊन कुठे थांबलं सांगा बरं. आपल्यापाशी आपण काय केलं पाहिजे? एकमेकांना मदत केली पाहिजे. आज आपण त्या व्यवसायात आलो, त्या व्यवसायाची माहिती आपल्या बांधवांनी विचारली तर ती आपण त्यांना सांगितली पाहिजे. तो कुठे चुकतोय, समजा त्याच्याकडून डिलिव्हरीत इश्यू झाला, त्याच्या प्रोडक्ट मध्ये डिलिव्हरी झाला इश्यू झाला, तर ते जगाला बोलून सांगण्यापेक्षा आपल्या माणसालाच बोलून सांगा. त्याचे कान बिरगाळा की बाबा ही चूक करू नको, ही चूक करू नको, मी तुझा अजून 4 रिफरन्स देईन. कारण की जगाला सांगून काय होणार नाही. आतापर्यंत तेच सांगितलं चुलत्याचं चुलत्याला, आणि त्याच्या चुलत्याच्या अजून चुलत्याला सांगितलं की तो असं करत होता म्हणून. याच्यात ना काय झालं, 4 घर फुटली का नाही? खरं सांगा, जोडलेला आहोत का आपण आज? नाही आहोत. याच्यामागचं कारण हे आहे, आपण एकमेकांना जपलं नाही, आपण एकमेकाला सांभाळलं नाही, तर येणारी पिढी अजिबात एकमेकांना सांभाळणार नाही. मराठे फक्त 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 नावाला राहते, फक्त नावाला. येणारी पिढी फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा तो 30-35 वर्षाचा कार्यकाळ लक्षात ठेवणार आहे. तुम्ही आणि मी जन्माला येऊन काय केलं याचा प्रश्न, याच उत्तर प्रत्येक वेळेला येणारी भविष्यातली पिढी तुम्हाला आणि मला विचारणार एवढं सत्य आहे. जर तुम्ही आणि मी आज आपली पिढी व्यवसायात नाही आणली, आर्थिक सक्षम करायला पुढे नाही आणली, तर हा प्रश्न तुमची आणि माझी मुलं प्रत्येकाला विचारणार. ठीक खरे काय झालं असतं आपल्या समाजातील लोकांनी जर इतिहास निर्माण नसा केला तर आपण आज गौरव सांगू शकलो असतो का? नसतो सांगू शकलो. आपण सांगितलं असतं का तिथे जाऊन 300 लोकांनी 10,000 लोकांना थांबवलं होतं खिडीत सांगणार होतो आपण? काय सांगतोय आज? काहीतरी केलंय तुमच्या माझ्यासारख्या लोकांनीच केलंय ना, काहीतरी डेडिकेशन होतं त्यांच्या मागे आणि संकल्प तेच आहेत. आपल्याला पण ऊर्जा देणारी व्यक्ती तीच आहे. आपल्यात नसली म्हणून काय झालं, त्यांनी घडवलेलं केलेलं एक जिवंत उदाहरण आपल्यापर्यंत असताना आपण परत मागासलेपणाकडे जातोय आणि आपापल्या लोकांकडून विभक्त होऊन वेगवेगळ्या प्रकारे व्यवसाय आणि व्यापार करतोय. आता बघा, मला अजून कुणीतरी सांगितलं इकडे कुठेतरी शॉप आहे, आपले मराठ्यांचे 5-6 शॉप आहेत, तो माणूस मागून आला, त्यांनी मागून व्यवसाय टाकला, त्याचा दिवसाचा गल्ला 1.5-2 लाख रुपये. कोण मला पैसे म्हणतोय? हा, या दादाने सांगितलं. तुम्ही माहितीसाठी पण त्याच्यासोबत कन्फर्मेशन घेऊ शकता या बैठकीनंतर. किती शोकांती काय? 60% समाज आहे, 60%. आणि व्यवसाय करते कोण? बाहेरचा माणूस. हे पैसे कोणाच्याकडे जायला पाहिजे होते? आपल्या. ज्या वेळेला तुमच्या घरात पैसे जातील त्यावेळेला तुम्ही अजून समाजातल्या माणसाचा विचार कराल की नाही कराल? तुमच्या घरात पैसे नाही गेले तर तुम्ही दुसऱ्यांचा का विचार कराल? पण याच्या आधी मी माझ्या समाजातल्या बांधवाच्या घरात 2 रुपये देऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे. अजून कोणाकडून तरी खरेदी करण्यापेक्षा अगोदर समूहात एक पोस्ट टाकू शकतो. आमच्याकडे तुम्हाला अजून एक छोटस उदाहरण सांगतो. सांगली मुंबई किती अंतर असेल? 450 किलोमीटर. 450 किलोमीटर बरोबर आहे. ठाण्याचे जिल्हाध्यक्ष
विपुल शिवाळी दादा, जर तुम्ही मराठा उद्योजक बाबीच्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड असाल तर 2 दिवसापूर्वीची एक पोस्ट आहे आमच्या शैलेश दादांकडून. विपुल दादा ठाण्यात बसले, इथून आटा चक्की मागवली, बरोबर आहे दादा? मला सांगा ठाण्यात आटा चक्की मिळत नाही का? मिळत असेल. यांच्यापेक्षा स्वस्त मिळत असेल की नाही? मिळत असेल की नाही? चांगली दमदार क्वालिटीची मिळत असेल की नाही? मिळत असेल. मी यांच्या क्वालिटीला कमी आहे असं म्हणत नाही, पण मिळत असेल की नसेल मिळत, ती मेट्रो सिटी आहे. पण त्यांनी खरेदी आपल्या माणसांकडून केली, सांगलीवर आटा चक्की ठाण्याला गेली. का होतंय हे? वेळी काही लोक का यांच्याकडे पैसे जास्त झालेत, पण कुठेतरी माझा बांधव हा व्यवसाय करतोय, त्या व्यवसायात तो उभा राहिला पाहिजे, तो टिकला पाहिजे. तो टिकण्यासाठी मी काय करू शकतो ना, ही प्रत्येक गोष्ट करतो. मला वाटतं माझ्या रेफरन्सने सुषमाताईंना नॉन मराठी मराठा कितीतरी क्लायंट गेले असतील. मला प्रामाणिकपणे वाटतं की त्यांच्या घरात पैसे द्यावे, कारण की जर त्या जगल्या त्यांच्या घरात 2 रुपये गेले तर आज मी जे काही सांगतोय ते अजून 4 लोकांना त्या प्रभावाखाली आणतील. की त्यांना धंदा मराठा समाजातून येतोय तर त्या सुद्धा 4 लोकांकडून मराठा समाजाकडून खरेदी करतील, ही आमची प्रामाणिक भावना असते. तर हे सगळं करतोय आपण समाज म्हणून. आज इथे आपण आलेलो समाज म्हणून. मराठा उद्योजक बाबीमध्ये 2 गोष्टी खूप क्लिअर असतात. ज्या वेळेला एक स्त्री आणि एक पुरुष एका बैठकीत येतो त्यावेळी ती स्त्री बहीण असते. मी मगाशी बोलताना मी सांगितलं की इथे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, बरोबर आहे ना? आणि इथे ज्या जे कोणी असेल ते माझे बांधव बसलेले आहेत आणि मी प्रत्येकाला दादा म्हणून संबोधतो, बरोबर आहे की नाही? तर मराठा उद्योजक बाबीमध्ये ज्या वेळेला आम्ही काम करतो त्यावेळेला असणारी स्त्री ही बहीण असते आणि असणारा पुरुष हा दादा असतो, आणि या व्यतिरिक्त तिसरं नातं तरीच तयार होत नाही. हे सगळे गेली 6 वर्ष सातत्याने. आमच्या कितीतरी बहिणी आहेत, हक्काने ओरडतात, हक्काने बोलवतात या आमच्याकडे. कितीतरी बांधव आहेत. आता आजची माझी व्यवस्था शोधाला केली होती, काय केलं रे त्यांचं माणसं, कशालाही काही नाही. माझं राहणं मुंबईचं, माझा जन्म कोकणातला, माझं गाव कोकण, सांगलीचा आणि माझा दुरान्वय संबंध नाही, ही जबाबदारी सोडली तर. पण आमचे अमोल पाटील सकाळी 6 वाजता मला स्टेशनला गेला, इथपर्यंत आणलं, आंघोळीची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली, इथे आलो. इथे आज आपण ज्या हॉल मध्ये बसलोय हा हॉल आपल्याला मोफत मिळालेला आहे समाज म्हणून. काहीतरी लागतोय ना या हॉलच ऍज एव्हरेज भाडं तुम्हाला काय वाटतं? 1 दिवसाचं किती असेल? कोणीतरी सांगेल 75,000. अजून फक्त 75,000 असेल. 75,000 जरी पकडलं तरी ते त्या 75,000 पाणी सोडले आज कशासाठी? समाजासाठी. सोडले का नाही सोडले? इथे आल्यावर नाश्ता मिळाला, चहा मिळाली, 1 रुपया तरी खर्च केला आपण या सगळ्यासाठी? नाही केला. पण इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं होतं? आपली माहिती सांगायची होती, ती पण प्रॉपर, आणि ते पण आपल्याला जमलं नाही. तर मी मागायची सांगितल्याप्रमाणे खरंच घरी जा आणि तुम्ही जो व्यवसाय करताय ना त्याच्या 100 गोष्टी 100 चांगल्या गोष्टी तुम्हाला लिहिता येतात का खरंच तपासा. मला नका सांगू, तुमच्या तुम्ही तपासा की एखाद्या तुमच्याकडून प्रोडक्ट का घ्यायचं असे 100 वस्तू तुम्ही शोधून काढा. आणि मग तुम्हाला समजेल की तुम्ही पुढच्या वेळेला एखाद्या बैठकीत ज्या वेळेला जाल, एखाद्या क्लाइंट प्रेझेंटेशनला ज्या वेळेला जाल, तुम्ही कोणालाही ज्या वेळेला तुमचा बिझनेस सांगायला जाल, तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या धारणार बाबी कोणत्या आहेत, किंवा तुम्हाला त्याच्यावरती काम केलं पाहिजे. म्हणजे तुमचं असं होऊ शकतं मला सगळं जमतंय डिलिव्हरी जमत नाही, तुम्ही त्याच्यावरती काम करा. मला सगळं जमतंय पण मला बोलायला जमत नाही, तुम्ही त्याच्यावरती काम करा. तुम्हाला सगळं जमतंय पण कोटेशन पाठवायला जमत नाही, तुम्ही त्याच्यावरती काम करा. म्हणजे आलेल्या इन्क्वायरी पासून पैसे येण्यापर्यंत मला सगळं जमतंय, कोटेशन पाठवला, माल पाठवला, सगळं जमतंय, पैसे मागायला जमत. हा पण प्रॉब्लेम आहे. लोकांना पैसे मागायला नाही जमत. किती लोक आहेत अशी येईल बघू म्हणून, आणि मग बघूच्या दादा सोबत धंदा
निघून जातो. कारण की मार्केटमध्ये पैसे चालत राहिले पाहिजे तर चालणार. प्रॉफिट हो नो 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 हो नो, पण पैसे आले पाहिजे तर बिझनेस चालणार नाही चालणार. तर ही प्रोसेस आहे व्यवसायाची. मार्केटिंग आहे, खूप बेसिक करीत आहे मार्केटिंगचं. तुम्ही तुमच्या प्रोडक्टच्या नावाने ओळखले गेलं पाहिजे, मग तुम्ही उभं राहिल्यावरती लोकांच्या मनात तुमचं प्रोडक्ट आलं पाहिजे. फेसबुक किती जण वापरतात? फेसबुक किती जण दर 2 ते 3 दिवसांनी स्वतःच्या वॉलवरती जाहिरात टाकतात? निम्म्यापेक्षा पण कमी. म्हणजे हे पण दुकट आहे आणि ते पण दुकट आहे. तुमच्या कितीतरी भाव बदलांना माहितीच नसेल की तुम्ही हा व्यवसाय करताय म्हणून. कारण की तुम्हाला तुमच्या स्टेटसला पोरीचा फोटो ठेवायचा आहे, बायकोचा फोटो ठेवायचा आहे, नवऱ्याचा फोटो ठेवायचा आहे, पण व्यवसायाचा फोटो नाही ठेवायचा. खरं की नाही सांगत बरं? चूक असेल तर मला सांगा चूक. मी इथून तिथं बसतो. सगळं करायचंय का? आज वाटते मला इथे अजून दोन भगिनींचं खूप कौतुक वाटलं. त्यांचा महिलांच्या कपड्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांनी क्लिअर सांगितलं लेडीज अंडर गार्मेंट ते विकतात. इथं आमच्या बहिणी घरात बाहेर पडायला मागत नाही, त्या विकतायला. त्या स्पष्टपणे इथे येऊन सांगते ही कौतुक करण्याची गोष्ट आहे. पुरुष पण येऊन इथे सांगणार नाही की माझा जेन्ट्स अंडर गार्मेंटचा व्यवसाय सांगत नाही, आमच्या बहिणी सांगतात. ही मोठी गोष्ट आहे, ही कौतुक करण्याची गोष्ट आहे. कारण की एका विशिष्ट प्रमाणाला पद्धतीला छेद देऊन त्या व्यवसाय करतात आणि इथे पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त बसलेले असतात, त्याच कणखरपणे इथे येऊन त्या सांगतात की मी हा व्यवसाय करते. ही मोठी गोष्ट, हे शिकलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे. त्याच्या हे महत्वाचं आहे. तर आपण यापुढे काय करायचंय? काय वाटतं व्यवसाय झाल्यानंतर काय करायचं? आपण आपल्या व्यवसायाचा पहिला अभ्यास केला पाहिजे. पहिला एक नोट मिळाली की आपल्या व्यवसायाचा आपण पहिला अभ्यास केला पाहिजे. दुसरं आपल्या मानवांकडून खरेदी केली पाहिजे. दुसरं अजून आपला व्यवसाय प्रभावीपणे पटवून दिला पाहिजे समोरचा. आपला व्यवसाय प्रभावीपणे पटवून दिला पाहिजे किंवा द्यायला जमलं पाहिजे. अजून आपला व आपल्या इतर मानवांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. चार. अजून आपण कुठे मागे पडतोय कारण शोधले पाहिजे. आपण कुठे मागे पडतोय कारण शोधले पाहिजे. पाच. अजून लाज सोडून व्यवसाय केला. लाज सोडून व्यवसाय केला पाहिजे. सहा. अजून पैसे मागितले पाहिजे. अजून सात. उधार दिलंच नाही पाहिजे. मार्केटमध्ये काय नवीन आलंय, ट्रेंड कुठला आहे? मार्केटमध्ये तुम्ही जो व्यवसाय करताय त्याच्यात नवीन काय आलंय का, आणि ते आलंय तर ते किती प्रभावी आहे, आणि ते प्रभावी आपल्या प्रोडक्ट वर किती आहे हे चेक केलं पाहिजे. आठ. अजून काय म्हणत? डिस्काउंट देण्यापेक्षा क्वालिटी वरती भर दिला पाहिजे. व्हेरी गुड. अजून सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. मी अख्ख्या या जे काही तुम्हाला सांगितलं या सगळ्याचा गाभा विनामूल्य ही जी सेवा आहे याचा हाच आहे की सोशल मीडियाचा तुम्ही 100% कणखरपणे वापर केला पाहिजे. तुम्ही कुठेही असा, तुम्ही कितीही व्यावसायिक समूहात असा, तुमच्या डोक्यात क्लिअर असलं पाहिजे की दर 8 दिवसांनी तुमची पोस्ट पडली पाहिजे. पैसे द्यायचे करण्यासाठी मला ना वाटत कोण पैसे घेत असेल, आम्ही पण पैसे नाही घेत. तुम्हाला फक्त काय करायचंय दर 8 दिवसांनी प्रत्येक जणाची वेगवेगळी फॉर्मॅलिटी असेल, ती फॉर्मॅलिटी क्लिअर करत पोस्ट करायची. काय अडचण आहे ना प्रत्येक 8 दिवसांनी करायला? असं तरी रील्स बघत आपण बराच वेळ घालवतो. असं समजायचं की 1 तास याच कामासाठी डेडिकेट केली. आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला रोज आपल्या प्रोडक्टचं काहीतरी असलं पाहिजे. लोकांना वीट आला तरी चालेल की रोज तेच दिसतंय, रोज तेच दिसतंय. वीट आलं तरी चालेल, लोकांच्या डोक्यात छापलं जाईल तुमचं ते प्रोडक्ट. तुम्हाला मॅगीचं उदाहरण सांगतो. लॉकडाऊन मध्ये मॅगी आळ्या मिळाल्या आणि मॅगी बंद झाली. आठवतं सगळ्यांना? आठवत ना. पण मॅगी बंद झाली, प्रोडक्शन परत मागवलं तरी मॅगीची जाहिरात कंटिन्यू
आपण मॅगीची जाहिरात होती फक्त 3 सेकंद लिहून यायचं फक्त मॅगी म्हणून वी मिस यू मॅगी वी मिस यू मॅगी बरोबर येतं आठवत कोणाला मॅगी परत आली मार्केटमध्ये आली की नाही आपण विसरलो मॅगीला आपण असं म्हणतो अरे भेटतो यार मॅगी मॅगी दाखवतो का आणखी नाही दुसरं आपण नाही भेटतो लोकांकडे एक सुंदर ऑप्शन असतं पाहणं किंवा स्किप करणं स्किप माणूस कधी करतो ज्या वेळेला त्यांना लक्षात येत की अरे नाही 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 हे आवडच प्रॉडक्ट विकते हे पापडच विकतायत यांचं कामच मोटर विकणं यांचं कामच एक वजन काटा विकणं यांचं कामच एक कपडे विकणं पण ज्या वेळेला आपण असं करू त्यावेळेला आपण आपले मार्केटिंग पर्सन वाढवतोय त्याच्याकडे त्या दिवशी इन्क्वायरी येणार वजन काढण्याची त्यावेळेला त्यांना तो इरिटेट झालेला माणूस आठवणार अरे जाऊ दे पाटीदारा करतो आपले त्याचा नंबर देऊ तो एवढा इरिटेट झालेला असतो समोरचा माणूस एवढा इरिटेट कोणाला वाटतं हे खरं एक होतंय पटत तुम्हाला काही काही लोक मला 100 100 शेवटचे वाटत तुम्हाला काही लोक ठेवतो तुम्ही यांना स्किप करून पुढे जाते का नाही तुमच्या डोक्यात लक्षात असं की ते नाव आलं की ते स्किप करायचे एवढं तुम्हाला परफेक्ट लक्षात असलं तुम्हाला समजा मी आहे कल्पेशीला मी 100 स्टेटस ठेवते आम्ही तर व्यवसायाचे स्टेटस ठेवतो प्रश्न नाही माझ्या स्वतःच्या समोर बाकीच्या ध्यास ठेवतो तुम्हाला लक्षात आलं की याची 100 स्टेटस आहे तुम्ही बघतच नाही एक दोन स्किप चल पुढे बोले पण याच्या मागे माझं नाव तुमच्या मनात बिंबवलेलं असतं कंटिन्यूअस की या माणसाचं स्टेटस दिसतं की ते पाहायचं नाही आपल्याला पुढे जायचं ही माझी मार्केटिंग झाली ही निगेटिव्ह झाली पण ही मार्केटिंगच झाली कारण की मी तुमच्या डोक्यात सतत फिट झालेलं आहे काय स्वरूप मग उद्या तुमच्या गरजेची वस्तू जर माझ्या स्टेटसला असती किंवा माझ्यासाठी महत्वाची वस्तू तरी मग तुम्ही बघणार नाही कारण की तुमच्या डोक्यात काय फिट झालेलं आहे स्किप कर त्यामुळे आपल्याकडे असलेले सोशल मीडियाचे हँडल्स आहेत फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल मराठा उद्योजक अभिचा हा प्लॅटफॉर्म आहे फेसबुकचा व्हॉट्सअपचा या प्रत्येक प्लॅटफॉर्मचा सक्षमपणे वापर करा आपल्या व्यवसायाची जास्तीत जास्त माहिती स्वतःला करून घ्या एज्युकेशन जे काय म्हणतात शिक्षण जे काय म्हणतात ते हेच असतं आणि या शिक्षणात काम करता करता आलेला अनुभव आपल्याला मार्केटिंग करायचं आणि आपण प्रोडक्ट कसं विकायचं हे शिकवतो त्याच्यामुळे आपण प्रयत्न करूया की आपण प्रोडक्ट आपल्याला किती जास्त कळेल आपण आपल्या क्लायंटला 100 कारणं सांगू शकतो का की त्यांनी माझ्याकडून का खरेदी केलं पाहिजे त्यांनी माझ्याकडूनच का खरेदी केलं पाहिजे आणि मी त्याला हे का विकलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींचा आपण सगळे मिळून अभ्यास करूया मराठा उद्योजक अभिचा हा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्या सगळ्यांसाठी हा फ्री आहे या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त फायदा करूया येणाऱ्या दिवाळीत येणाऱ्या उत्सवात येणाऱ्या वर्षात आपण प्रण घेऊया की मी शक्य ती प्रत्येक गोष्ट मराठा समाजातील व्यक्तीकडून खरेदी करेल कारण की मी खरेदी केलेल्या त्या पैशातून माझ्या समाजातील एखाद्या लहान मुलाचं शिक्षण होणार आहे माझ्या समाजातील एखाद्या तरुण मुलाला नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न होणार आहेत माझ्या समाजातील त्या पैशातून माझ्या शेतकरी कुटुंबात 1 रुपया जाणार आहे आणि तो आत्महत्या करणार नाही यासाठी मी आज 1 रुपया खर्च करणार आहे ही प्रत्येक गोष्ट तुम्ही आणि मी स्वतःच्या मनात जर बिंबवली आत्मसात केली आणि त्या प्रत्येक गोष्टीचा प्रयत्न केला तर मला असं 100% वाटत की मागणारा मराठा परत देणारा मराठा व्हायला जास्त काळ लागणार नाही आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नात तर मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करावा मराठा उद्योजक अभिचा या संपूर्ण चळवळीत आपल्याला सक्रियपणे काम करायचं असेल तर आमचे शैलेश पवार दादा आहेत पाटीलताई आहेत सुषमाताई आहेत यांना संपर्क करू शकता त्या माध्यमातून मराठा उद्योजक अभिशी जोडू शकता आपण व्हॉट्सअप ग्रुपला जोडलेले नसाल आणि शुभम दादा आहेत त्यांच्या संपर्कात राहा किंवा परत शैलेश दादाच्या संपर्कात राहा ते तुम्हाला या संपूर्ण चळवळीत जोडून घेतील आपण संपूर्ण सांगली जिल्ह्यात तालुका वाईज बैठका घेतोय ही तिसरी बैठक आहे पुढची बैठक वाळव्याला अगरबत्तीला इस्लामपूर वाळवा आहे त्याच्यानंतर बलूच आहे कवठे महाकाळ आहे आपण प्रत्येक तालुक्यात जाऊन आपला समाज कसा एकत्र होईल 25 असू दे 50 असू दे काही अडचण नाही पण असू दे
असणं महत्वाचं आहे. 100 येण्यापेक्षा 10 येणं महत्वाचं आहे, कारण की जर आज 10 आले तर 10 100 होतील आणि 100 1000 होतील. ही ठिणगी आहे आणि ही वनवा बनवण्याचं काम तुम्ही आणि मी प्रत्येकाने मिळून करायचंय. आपल्याला याबद्दल मला अजून काही प्रश्न उत्तर विचारायचे असेल तर आपण विचारू शकता. माझ्याकडे असलेल्या ज्ञानातून मी तुम्हाला त्याबद्दल जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कोणाकडे काही प्रश्न आहेत? काही प्रश्न? येस. पाच तारखेला कल्याणमध्ये वर्धापन दिन सोहळा आहे आपला, त्याच्यात या गोष्टीवरती वैयक्तिक वक्ते येणार आहेत महाराष्ट्र राज्य शासनाकडून. की मराठ्यांसाठी फक्त तुम्हाला आणि आम्हाला 2-3 स्कीम माहिती आहेत, त्या सातत्याने चालतात. यापेक्षा मोठं भांडवल शासन देते मराठ्यांना, तर त्या स्कीम सांगायला तुम्हाला जर वेळ असेल तर 5 तारखेला कल्याणला या. तिथे तुम्हाला या संबंधित संपूर्ण माहिती मिळेल. या व्यतिरिक्तही व्यवसाया संबंधित मोठं मार्गदर्शन मिळेल. दरवर्षी वर्धापन दिन सोहळा आपण वेगवेगळ्या जिल्ह्यात साजरा करतो, यावेळेला ते कल्याणमध्ये आहे. तर जर तुम्हाला वेळ असेल तर कन्फर्म या. किंवा मी तुम्हाला अजून एक सांगतो की आपण आता तालुका वाईज बैठका झाल्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी, जसा का गेल्या आम्हाला महिन्यातून एक आउटपुट आलंय की प्रक्रिया फूड प्रोसेसिंग वरती ते जास्त कसं टिकावं, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवं आहे म्हणून आम्हाला गेलेलं आउटपुट आलं. त्याच्या मागे आहोत आम्ही आणि महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही 100% लावणार आहोत. तो सांगलीतच लागेल की तुम्ही करत असलेलं प्रोडक्ट ते तयार करताय पण त्याचं गुणवत्तेसह ते प्रोडक्ट जास्त काळ कसं टिकवता येईल यासाठी आपण एक शिबिर घेणार आहोत आणि ते कन्फर्म करणार त्याच्यावरती आपलं काम करणार आहोत. आणि ते सुद्धा निःशुल्क असेल एवढंच काय कन्फर्म आहे. त्यासाठी फक्त थोडासा वेळ द्या. त्या रिलेटेडली आपण माणसं शोधत आणि आपल्या समाजाची शोधत आहोत. इतर समाजाकडून मला आउटपुट आलं की तुम्ही आम्हाला गेस्ट म्हणून बोलाल, मी तुमच्या आणि खूप मोठ्या कंपनीकडून आलं, मी अमोदर मगाशी म्हटलं की हे म्हणतात की आम्ही शिकवायला येऊ का. तर आपला विषय असा आहे की जर मी सांगतोय की माझ्या समाजाला लोकांकडून खरेदी करा आणि माझ्या समाजाला मी पुढे आणायचा प्रयत्न करतो तर मी मदत घेताना पण इतर कोणाकडून घेणार नाही हे ठरवलेलं आहे. आणि आपण आपल्या समाजाचा व्यक्ती त्या माध्यमातून शोधतोय आणि तुमच्यासाठी हे कन्फर्म येणार आहे. फक्त मला त्या दिवशी तुमच्याकडून आउटपुट एवढं लागेल की तुम्ही बहुसंख्येने त्या कार्यक्रमाला याल आणि हे जे काही मार्गदर्शन तुम्हाला मिळेल त्याचा तुमच्या प्रोडक्टची गुणवत्ता सुधारेल आणि तुमचं प्रोडक्ट जास्त काळ कसं टिकेल त्यासाठी तुम्ही वैयक्तिक प्रयत्न करा. याच्यानंतर दादानी सांगितल्याप्रमाणे की यावरतीही आपण काम करू पण आता तालुकाबाईच्या बैठका झालेल्या आहेत. या बैठका केल्यानंतर पुन्हा एकदा जनरल मीटिंग घेऊ आणि या जनरल मीटिंग मध्ये एक एक सब्जेक्ट क्लिअर करू की याच्यावरती बोललं गेलं पाहिजे, याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. हा प्लॅटफॉर्म आहे मराठ्यांचा, प्रत्येक मराठ्यांचा. तुम्हाला जे वाटेल ते इनपुट माझ्यापर्यंत आलं तर त्या इनपुटवरती आपण सगळ्यांनी मिळून काम करू आणि त्या इनपुटवरती नक्कीच 100% काहीतरी होईल. तुम्हाला या व्यतिरिक्त जर माहिती हवी असेल तर मी तुम्हाला एक नंबर शेअर करतो, त्यांच्याकडून तुम्हाला समाजासाठी असलेल्या सगळ्या स्कीम माहिती मिळेल आणि मदतही करतील ते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या प्रकारात कोर्सेस हवे असतील तरी ते तुम्हाला याच माध्यमात म्हणजे लोनच्या माध्यमातून 100% मदत करतील. मला आता बैठक झाल्यावरती भेटावे तुम्हाला तो देईल. येस. अजून कोणाचं काही पण इतर ज्या अबॅकसच्या ज्या संस्था आहेत म्हणजे अबॅकस म्हणजे पालकांना माहीत नाही की अबॅकस काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, इथं पण बऱ्यापैकी माहीत नसतं पण ते काय दर्जाचं आहे मग काय क्वालिटीचं आहे. त्या बाकीच्या संस्था काय करतात 1000 रुपये दे, 1500 रुपये दे, रिझल्ट नाही काय नाही मुलांना आपलं, फक्त गोळा करायचे महिन्यात 2 महिने पैसे गोळा करायचे किंवा शाळेत जायचं, शाळेला
हजार रुपये कमिशन द्यायचं, हजार रुपये आपल्याला घ्यायचे त्या पोरांना रिझल्ट. आणि त्यामुळे एक जे अभ्यासबद्दलची जी मत आहे पालकांचं किंवा अभ्यासाचा खरंच काय उपयोग होत नाही, कारण कंडिशन चेंज करून ठेवली. 200 पोरांचं 500 रुपये जर एनी कमिशन घेतलं घ्यायचं, कुणाला येत नाही कुणाला नाही येत, शाळेत आठवड्याचं फक्त एक दिवस शिकवत होता अभ्यास. त्यामुळं आपली क्वालिटी चांगली असून सुद्धा की पालक काय करतात, म्हणजे भाजी विकत काय गेलो तर समजा एक भाजी चांगली असेल तर दुसरा पालक घ्यायला जातो नाही. इथं तसं होत नाही, अभ्यास खराबच आहे किंवा अभ्यास चांगलं नाही हा एक जो धब्बा बसलेला आहे इथे ह्या तासामध्ये. जवळजवळ 7 ते 8 संस्था आहेत अभ्यासाची, त्यांनी जे वातावरण करून ठेवलं इथं की ट्रॉफी देणं किंवा काय बक्षीस देणं तर ते सर्रास वाटतातच, काय नंबर येऊ दे नाही येऊ दे असं असं जे वातावरण केलं त्याचा खूप मला म्हणजे तोटा होतोय की माझं एवढं चांगलं प्रोडक्ट एवढं चांगला रिझल्ट देऊन सुद्धा माझ्याकडे म्हणजे येतात माझ्याकडे जे ॲडमिशन येतात ते कुठं जात नाहीत. माझी फी सुद्धा जास्त असून सुद्धा माझ्याकडे क्वालिटी मी ठेवल्यामुळं आणि माझ्याजवळजवळ नवोदयला म्हणा स्कॉलरशिपला म्हणा तुमच्या अक्षरगंगा कुठल्या पण गोष्टी पोर माझी जडत आहेत. अगदी 1000 पर्यंतची पाडी माझ्या पोरांचे एका मिनिटात करतात, कुठला पण पाडा त्या 1000 करतात, म्हणजे लेवल आहेत त्याला आपल्याला काय करता येईल किंवा त्यातून आपल्याला माझं प्रोडक्ट जे आहे लोकांच्या वर पोहोचवायचं आहे. आणि लोक सगळं विचारतो त्याला पुस्तकं तर देतात अक्षरशः सर झेरॉक्स काढून देतात पुस्तकं तर ते लॅमिनेशन करतात, खर्चून त्याला 20 ते 50 रुपये खर्च 1500 रुपये फी घ्यायची आणि रिझल्ट तर काहीच नाही. त्यामुळं पालकांच्या मध्ये एक अभ्यासबद्दल काय म्हणते त्याला हे झालंय की अभ्यासाचा काय उपयोग होत नाही, तर आपल्याला त्यासाठी काय करतो आपण शाळेत जातो. 6-7 सब्जेक्ट असतात, तुमच्या शाळेतले तुमचे फेवरेट शिक्षक किंवा शिक्षिका कोण? काय शिकवायचे चांगल्या क्षेत्राचे करून घेतो चांगल्या पद्धतीनं आणि नाही आलं तरी पण मार असायचा. तुम्हाला काय करायचं मला सुद्धा चांगल्या पद्धतीने अगदी भंपक ज्या गोष्टी असतात देखाव त्या गोष्टी भ्रम तयार करतात पण त्या परमनंट नसतात, त्या टेम्पररी असतात. तुमच्याकडून बाहेर पडलेला विद्यार्थी, तुमच्याकडे 10 विद्यार्थी आहेत पण त्याच्यावरती तुम्ही तुमचा जीव ओतताय तर ते 100% बाहेर पडणार आहे त्यावेळेला तुमचा रिझल्ट दिसणार. माझ्या आत्ता अगदी अगदी हाच विषय आहे. तुम्ही भंपकपणाच्या मार्गाने न जाता तुम्ही आता जो ठरवलेला आहे मान्य आहे की तुमचा लॉस होतोय पण हा टेम्पररी लॉस आहे. तुम्ही आज जग 50 घेताय आणि तुम्ही 51 घेत असाल आणि तुम्ही 10 मुलांना शिकत असाल पण तुम्हाला जग 50 घेणार आहे आणि तुम्ही 101 कमवणार तरी तुमच्या 3-4-5 वयाजवळ बाहेर पडत नाही तो खर्च. एकदा त्या बाहेर पडल्या त्यांचा आउटपुट दिसायला लागतं की तुम्ही 101 रुपये मागायला पण तयार राहायला चालत पण तो प्रश्न ह्या भंपक जगापर्यंत त्या गुरुजीने शिकवलेला असा गुरुजी तयार केलाय की जो भविष्यातले अजून गुरुजी तयार करेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, टिकून राहा, सातत्य ठेवा. तुमच्याकडे जी स्किल आहे तुमच्याकडे असलेलं सगळं गुण कौशल्य तुमच्या विद्यार्थ्यांना द्या जेणेकरून तुमच्या गुरुजींनी जसा सक्षम गुरुजी तयार केलेला आहे असं सक्षम गुरुजी तुम्ही तयार करा. याच्यातच तुम्हाला व्यवसाय कनेक्ट होईल आणि टेम्पररी असतात या सगळ्या गोष्टी. काही लोक येतात पैसे टाकतात बिझनेस करतात 2 वर्ष टिकून राहतात. तुम्हाला 2 वर्ष काम नाही करायचं, विजन क्लिअर असेल, कायमस्वरूपी काम करायचं असेल तर आजपासून आपल्याला क्वालिटी द्यावी लागेल आणि त्या क्वालिटीच्या जीवावरती भविष्यातला बिझनेस आहे. तुम्ही वरती होते ना आम्ही खाली उभे राहतो व्यवस्थित बैठक व्यवस्थित देऊ घे पण आता पुढे या आपल्याला ज्यांनी हॉल दिलाय पुढे या पुढे 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 आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. दादा तुमचं खूप खूप आभार. आभार मानू नका. नमस्ते.
हा मोठेपण आहे. इथे मगापासून आम्ही चर्चा करतोय, आम्ही बोलतोय एकमेकांसोबत आणि त्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच आमच्याच चुका कळाल्या आहेत की ज्या आम्ही भविष्यात जाऊन काय करणार आहोत, बरोबर करणार आहोत, त्याची उत्तर शोधणार आहोत. पण ह्या सगळ्या चुका कळण्यासाठी ज्यांनी हे ठिकाण दिलं दादांचं खरंच खूप खूप कौतुक आहे की खूप मोठं मन लागतं, खूप मोठं मन लागतं. आपल्याकडे असलेली वस्तू लोक तुम्हाला जेवायला देणार नाही, एका वेळेस नाश्ता देणार नाही, एका वेळेस तुमच्याशी घेणे देणे नसल्यावरती किती लोकांना माहिती दे. बाकीच्यांनी उगाच त्यांच्या संधीचा फायदा घेतलाय ना, असं काही नाही. पण हा समाज आहे, हा त्यांचा समाज आहे, हा आपला समाज आहे आणि समाज आहे या भावनेने दादांनी केलेला. दोन शब्द प्लीज. मी अजित पवार, ऍक्च्युली मला फोन आला होता त्यावेळी सांगितलं की मी 23 वर्षापासून बिझनेसमध्ये, मराठा समाजाला बिझनेसमध्ये काही अडचणी येतात ते मी अनुभव घेतलेले. म्हणजे 2000 साली मला कुठली बँक दारोबा करत होती, आज बँका माझ्या मागे लागल्या. आज थोडंसं दुर्दैव आपण मराठा समाज काय म्हणतो की तुम्ही मोठं काम करायला हा हॉल बनवला गेला होता, त्याला थोडंसं वाईट वाटतं. कारण मी त्यावेळी चर्चा केली होती की आपली लोक यायला तयार होत नाही, आपण फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करायला तयार होतो. इथून पुढे जे काय लागेल ते मी तुमच्यासाठी सगळे गोष्टी तयार आहे. थोडासा वेळ मला देता आला नाही होते ज्ञान पाटील साहेबांसाठी जे उपोषणासाठी बसले त्याचे काल आमची मार्चची मीटिंग झाली. आज आपल्याचे 4 बांधव आपण 4 वाजता शूट करतो, आपण उपोषण बसणार आहोत. तरी वेळ मिळालं सगळ्यांनी थोडंफार आपण यावं, आपल्यासाठी ते करायला लागले, आपण समाजासाठी करायला लागलो. कृपया सर्वांनी त्यासाठी यावं. उद्यापासून कॅन्डल मोर्चावर आपण फॉलो करणार आहोत. आज 4 वाजता शूट करतो, या. धन्यवाद. दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्याला जसा वेळ मिळेल तसं तिथपर्यंत जायचंय. आपली आपण मगाशीच म्हणालो की आपल्याला प्रामाणिकपणे मनातून वाटतं का, आता तरी वाटू द्या आम्ही तिथे जाऊन आपण आपली उपस्थिती दाखवूया की समाजासाठी हे सगळं चाललंय आणि आपण या समाजासाठी घटक आहोत. तर आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कार्यक्रमाला जर आरक्षण मिळालं तर तुम्हाला आणि मला प्रत्येकाला मिळणार आहे. जे उपोषणाला बसले त्यांनाच मिळणार आहे असं काही नाही. तर प्रत्येकाने हे सगळ्या गोष्टी करूया. आणि आपण मला एवढा वेळ ऐकलं, खूप खूप मला रिस्पॉन्स केला आणि मी तुमच्या चुका काढायला इथे आलेलो नाही. मी तुमचा लहान भाऊ आहे असं समजा. माझ्या आयुष्यात आणि या 6 वर्षात मराठा उद्योजक लॉबीसाठी फिरताना मी जे अनुभवलं, आपल्या माणसाचं, आपल्या कुटुंबातल्या भावाचं आणि आपल्या बहिणीचं नुकसान होऊ नये आणि हा जो व्यवसाय करतायत ही सगळी बंधू भगिनी, त्या व्यवसायात प्रत्येकाने मोठं व्हावं, सक्षम व्हावं, तीच पाटील की ती देशमुखी आपल्या सगळ्यांकडे परत यावी ही तळमळ आहे, ही विनंती आहे. या विनंतीने गेली 6 वर्ष मी सातत्याने काम करतो. या सगळ्या बोलण्यात माझ्याकडून न कळतपणे एखादा चुकीचा शब्द तुमच्यापर्यंत आला असेल, त्याने तुमचं मन दुखवलं असेल, तर मी त्याबद्दल क्षमा मागतो. आणि आपण एवढा वेळ मला ऐकला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय श्री राम.